लग्न समारंभ आटोपून गावाकडे परत जात असलेले वाहन चामोर्शी तालुक्यातील भिवापूर जवळील कन्नमवार जलाशयाच्या नहरात कोसळले. या अपघातात 3 जण ठार तर 13 गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. मुकुंदा दिवाकर वासेकर राहणार सिमतळा, तुळशीराम शिवा बुरांडे राहणार इटोली, सुषमा बुरांडे राहणार इटोली जिल्हा चंद्रपूर अशी मृतकांची नावे आहेत. गंभीर जखमींमध्ये पार्वता देवतडे, श्यामसुंदर देवतडे, सावित्रीबाई वासेकर, बापूजी देवतडे सर्व राहणार इटोली, भागवती दुधबडे राहणार मानोरा, राजू पिंपरे राहणार बल्लारशा हे गंभीर जखमी आहेत. यापैकी काहींना गडचिरोली तर काहींना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. ताराबाई देवतडे, संगीता देवतडे, रामदेव पिपरे, बापूजी देवतडे, विमल चलाक सर्व राहणार इटोली, माधुरी वासेकर राहणार सिमतळा, आनंदाबाई वासेकर राहणार सुशी यांच्यावर ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे उपचार सुरू आहेत. या वाहनात जवळपास 25 वराडी होते. 15 फूट खोल असलेल्या नहरात भरधाव वेगाने असलेले वाहन कोसळले व ते उलटले सुद्धा. यामध्ये बरेचसे वराडी वाहनाच्या बाहेर फेकले गेले. नहरात असलेल्या दगडांना आदळून काही जणांच्या कंबर डोके कपाळाला मार लागलाय. बल्लारशा तालुक्यातील इटोली येथील उमाजी देवतडे यांच्या मुलीचा विवाह चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथील देवराव वासेकर यांच्या मुलासोबत गुरुवारी पार पडला. या लग्न समारंभ आटपून हे वाहन परत जात असताना हा अपघात घडला. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, चंद्रपूर.